स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भंडारा शहरात सूर्या फॅन्सच्या शेकडो युवकांनी तिरंगा ध्वज हातात घेऊन बाईक रॅली काढत जयघोष केला. तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ऐतिहासिक पवनी नगरीमध्ये नगरवासियांना 200 मीटर अखंड तिरंगा यात्रेचे दर्शन घडवून मानवंदना दिली. भंडारा शहरालगतच्या गणेशपूर येथून काढण्यात आलेल्या या मोटरसायकल रॅलीला माजी सैनिक ब्लॅक कॅट कमांडो रवींद्र मेहर यांनी झेंडा दाखवून सुरुवात केली. सहभागी झालेल्या शेकडो युवकांनी हातात तिरंगा घेऊन जयघोष केला. सूर्यकांत इलमे यांच्या नेतृत्वात निघालेल्या या रॅलीत यांच्यासह शेकडो युवक या रॅलीत सहभागी झाले होते. ही रॅली शहराच्या मुख्य मार्गाने काढण्यात आली. यात युवकांनी दिलेल्या घोषणेने देशभक्तीची वेगळीच लाट शहरवासियांना बघायला मिळाली. सर्वत्र झेंडावंदन होत असतो, परंतु समाजाला कोणत्या प्रकारे देशभक्तीचा एक संदेश म्हणून विद्यार्थ्यांच्या मार्फत जनतेला देता येईल त्या उद्देशाने पवनी शहरात या तिरंगा यात्रेचे आयोजन केले होते. त्यामध्ये शहरातील संपूर्ण महाविद्यालयातील सुमारे 400 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या यात्रेची सुरुवात शिवाजी विज्ञान महाविद्यालयातून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर लेप्से यांच्या हस्ते करण्यात आली. नाना नानी पार्क मार्गे शिवाजी चौक, गांधी चौक, आझाद चौक, तुकडोजी चौक, बाजार चौक, आंबेडकर चौक येथून ही तिरंगा यात्रा फिरली. अखंड तिरंगा दर्शन घडविताना नगरातील सर्वच महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. राजीव गांधी सभागृहामध्ये याचा समारोप करण्यात आला. अखिल भारतीय विश्व हिंदू परिषदेकडून महाप्रसाद देण्यात आला. सर्व पवनीवासियांनी तिरंगा यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत केले. प्रशांत देसाई, महावॉइस, भंडारा.